आता बघा की असं आहे. अलंकार म्हणजे काय. हा तर अलंकार याचा अर्थ दागिना, म्हणजे माणूस जसं आपल्या शरीराची शोभा वाढवण्यासाठी अलंकारांचा उपयोग करतो, दागिन्यांचा उपयोग करतो, त्याचप्रमाणे कवितेमध्ये किंवा साहित्य लेखन करताना असं काही अलंकारिक शब्द, अलंकारिक ओळी कवी वापरतो की त्याच्यामुळे त्या भाषेचं सौंदर्य वाढते, कवितेचं सौंदर्य वाढते, त्याला अलंकार म्हणतो आपण. बघा की अलंकाराचे दोन प्रकार आहेत, शब्दालंकार अर्थालंकार. आता शब्दालंकारांमध्ये बघा, यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्दालंकार आहेत, आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टांत, चेतना, गुणोक्ती हे अर्थालंकार आहेत. मग आता आपल्याला अभ्यासाला काय आहे, या इयत्तेत आपण अनन्वय, अपन्नुती, अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास हे अलंकार अभ्यासणार आहोत. बघा आपल्याला कोणते अलंकार अभ्यासायचे, हॅलो वाचा स्क्रीनवर दिलेला आहे, आपल्याला हे चार अलंकार आहेत. या इयत्तेत आपण अनन्वय, अपनुती, अतिशयोक्ती, अर्थांतरन्यास हे अर्थालंकार अभ्यासणार आहोत. अर्थालंकार आहेत आपल्याला, शब्दालंकार नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, परीक्षेमध्ये तुम्हाला अलंकार दिला जाईल, एक समजा अर्थालंकाराचे उदाहरण ओळखा आणि खाली ऑप्शन दिले जातील, चार एक्झाम्पल दिले जातील, मग त्या एक्झाम्पल मधून तुम्हाला अर्थांतरन्यास ओळखायला सांगितलं असेल, किंवा चार एक्झाम्पल दिले असतील आणि सांगितलं असेल की यातील अलंकार कोणता. मग आता बघा, आता हे चार अलंकार आहेत, अनन्वय, अपनुती, त्याच्यानंतर अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास, हे अलंकार काय करायचं याच्यामध्ये, कसे आपण ओळखायचे. आता सर्वात आधी बघा, जो तिसरा अलंकार आहे तुमच्या सोयीसाठी सांगतोय, अतिशयोक्ती, हा एकदम सोपा आहे. माझा आवाज येतोय? हा, अतिशयोक्ती हा अलंकार एकदम सोपा आहे, याचं उदाहरण ओळखण्या आपल्याला एकदम सोपं जाईल. कसं, अतिशयोक्ती म्हणजे काय, की एखादी गोष्ट आहे ती एकदम चढवून फुगवून सांगणे, काल्पनिक म्हणतो आपण, काल्पनिकता ज्याच्यामध्ये, म्हणजे ती एकदम चढून फुगवून सांगायची, तो अतिशयोक्ती अलंकार होतो. आता आपण आधी अतिशयोक्तीचा अलंकार बघू, एक मिनिट, नाही स्टेप बाय स्टेपच बघू. बघा की यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, अनन्वय, एखाद्या उदाहरणाचं निरीक्षण करा, बघा आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी. बघा एक्झाम्पल, आहे ताजमहल एक जगती, जगात तो त्या तोच त्याच्या परी, म्हणजे त्या ताजमहालासारखा जगामध्ये एकच ताजमहल आहे, दुसरी कोणतीही गोष्ट नाही. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे, ताजमहलाची उपमा ताजमहलालाच दिलेली आहे, उपमा. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघा, आंब्यासारखा गोड आंबा हात, आंब्यासारखा गोड कोण, आंबा हात, म्हणजे आंब्याची उपमा, आंब्याच्या गोडव्याची उपमा आंब्यालाच दिलेली आहे. आता वरील दोन्ही उदाहरणात बघा, उपमेये आणि वरील दोन्ही उदाहरणांतील उपमाने. उपमेय लक्षात येत आहे बरोबर, आवाज येतोय माझा? हो सर, हो सर येतो. हा, म्हणजे उपमेय आणि उपमान हे एक आहे. आंब्यासारखा गोड आंबा हात
आणि आहे ताजमहल एक जगती तो त्याच परी, म्हणजे याच्यामध्ये उपमेयाची उपमा उपमेयालाच दिलेली आहे. मग पुढे बघा अनन्वय अलंकाराची वैशिष्ट्ये. उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते, उपमेयाला योग्य असे उपमा मिळू शकत नाही, म्हणून उपमेयाची उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. आता बघा इतर अलंकारांमध्ये एखाद्या वस्तूची तुलना दुसऱ्या समान वस्तूशी करून आपण वर्णन करतो. इतर अलंकारांमध्ये कोणाची तुलना कोणाशी तरी केली असेल, पण अनन्वयामध्ये उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते म्हणजे त्याच्यासारखं दुसरं कोणतंच नाही की त्याला योग्य उपमान मिळतच नाही. अशा वेळी उपमेय हे उपमानासारखेच उपमेयासारखेच आहे असे सांगितले जाते, त्यावेळीच अनन्वय अलंकार होतो. म्हणजे उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल तेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. बघा अनन्वय, अन्वय म्हणजे संबंध, अनन्वय म्हणजे तुल्य, तुल्य म्हणजे समान, अन्वय म्हणजे संबंध मिळत नाही असा अतुलनीय. अजून एक मिनिट मी दुसरी एक स्क्रीन प्रेझेंट करतो म्हणजे तुम्हाला थोडं सोपं जाईल त्याच्यावरून. आता बघा ही एक स्क्रीनवर दिसते एक गोष्टी, याच्यामध्ये काय करायचं बघा की ज्या ज्या आता हे अलंकार आहे अर्थ आवाज येतोय ना माझा? हो सर. हॅलो स्टू. हा आता बघा याच्यामध्ये बघा शाळा म्हणजे दुसरी माता, म्हणजे वरील वाक्यात शाळेला मातेची उपमा दिली आहे. ज्याला उपमा देतात ते उपमेय, हे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला उपमा देतात ते उपमेय. मग कोणाला उपमा दिली आहे इथे? शाळेला. मग शाळा हे काय झालं? उपमेय. शाळेला कोणाची उपमा दिली आहे? माता माताची मातेची. ज्याची उपमा देतात ते उपमान, कोणाची उपमा उपमा दिलेली आहे? मातेची, दुसरी माता मातेची. म्हणजे माता हे काय झालं? उपमान. मग शाळा हे उपमेय, माता हे उपमान. मग इथे आपल्याला आता आपण आपल्या परत पहिल्या पेजवर येऊ एक मिनिट. हा मग आता बघा की उपमेयाची उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमेयाला उपमेय समजलं, ज्याला उपमा देतात ते उपमेय आणि ज्याची उपमा देतात ते उपमान. आता इथे बघा या आंब्यासारखा गोड आंबा हाच, उपमेय कोणता आहे? आंबा है ना, आणि गोड हे उपमान. ताजमहल हे काय आहे? ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी. याच्यामध्ये उपमेय ताजमहल आणि उपमान तो तोच त्याच्या परी हे. मग आता बघा अर्जुन खाली एक उदाहरण आहे. अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात झाले बहु, ते खूप झालेले शूरवीर, होतील बहु आहेतही बहु, परंतु यासम हा, पण याच्यासारखा दुसरा कोणी नाही. यासम हा म्हणजे अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत ओळी आलेले आहेत. अर्जुन हेच उपमेय व उपमान आहे. बघा म्हणजे याच्यामध्ये काय आहे बघा अनन्वय मध्ये की उपमानाची उपमेयाला उपमानाचीच उपमा दिली जाते, त्यावेळेस हा अनन्वय अलंकार होतोय. त्याच्यानंतर बघा पुढचा आहे, हे समजलं का तुम्हाला अनन्वय? हॅलो स्टुडंट. हो सर समजलं. हा म्हणजे बघा याच्यामध्ये व्याख्या वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त आपण एक्झाम्पल वरून सुद्धा तो अलंकार चटकन ओढू शकतो ओळखू शकतो. ज्यावेळेस चारही चारही आपले होतील ना अलंकार, त्यावेळेस त्या चौघांची उदाहरणं ही वेगवेगळी असतील, त्याच्यावरून तुम्हाला चटकन तो ओळखता येईल. आपण आधी चार बघून घेऊ. बघा आता अनन्वय, अनन्वयामध्ये लक्षात ठेवायचं पहिल्या उपमेयाची उपमा उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, म्हणजे ताजमहल उपमेय आहे, ताजमहलाला त्याचीच उपमा दिलेली आहे, आंबा आंब्याला त्याचीच उपमा दिली आहे, अर्जुन अर्जुनाला त्याचीच उपमा दिली आहे, म्हणजे त्यांच्यासारखा जगात दुसरं कोणी नाही,
त्यावेळेस हा अनन्वय अलंकार झालेला आहे. त्याच्यानंतर अपन नुती बघू, बघा अपन नुती खालचे उदाहरण वाचा. न, न हे नकारदर्शक शब्द आलेला आहे, निगेट नकारदर्शक निगेटिव. न हे नयन, नयन म्हणजे डोळा. हा दरवाजा लावला. न हे नयन पाकड्या उमलल्या सरोजांतील, सरोज म्हणजे कमळ. न हे वदन, वदन म्हणजे तोंड. चंद्रमा शरदीचा गमे केवळ, शरद ऋतू गमे केवळ. बघा न हे नयन पाकड्या उमलल्या सरोजातील, न हे वदन तोंड, चंद्रमा शरदीचा गमे केवळ. बघा आता याचं आपण स्पष्टीकरण बघू. आता बघा की पहिल्या ओळीतील उपमेय उपमान, दुसऱ्या ओळीतील उपमेय उपमान. आता वरील उपमेयाला लपवले जाते, बघा याची वैशिष्ट्ये दिलेली आहे. उपमेयाला लपवले जाते, उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते. उपमेयाचा निषेध केला जातो, निषेध. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, तिसरी आणि चौथी, निषेध करण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द येतात. चौथी ओळ लक्षात ठेवा अपन नुती मध्ये. हॅलो, आवाज येतोय? हा, चौथी जी ओळ आहे नंबर चार, निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नोहे, ना, नसे, कसले हे शब्द येतील. बघा हे शब्द असले की समजायचं तो अपन नुती आहे. आणि व्याख्या बघा ना, उपमेयाचा निषेध केलाय. निषेध कशाने केलाय? न या शब्दानं. निषेध करून उपमेय उपमानच आहे असं जेव्हा सांगितलं तेव्हा अपन नुती अलंकार. मग अपन नुती म्हणजे लपवणे किंवा झाकणे. वरील जे उदाहरण दिलेलं आहे त्या पहिल्या ओळीत नयन हे उपमेय आहे, कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे, इथे डोळे हे डोळे नसून त्या कमळातल्या पाकळ्या आहे. बघा न हे नयन आलाय ना, काय म्हटलंय त्यांनी बघा, न हे नयन म्हणजे हे नयन नाही पाकड्या उमलल्या सरोजातील, म्हणजे त्याचा निषेध केलेला आहे की कमळातल्या पाकड्या हे उपमान आहे आणि इथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकड्या आहेत असे सांगताना उपमेयाला लपवून दूर सारून म्हणजे उपमेयाचा निषेध करून त्या जागी उपमानाची त्यांनी स्थापना केलेली आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा बघा, वदन या उपमेयाचा निषेध करून शरद ऋतूतील ते चंद्र आहे अशी उपमानाची त्यांनी स्थापना केली आहे. म्हणून हा अपन नुती अलंकार आहे, म्हणजे निषेध केलेला आहे. अपन नुतीमध्ये लक्षात ठेवायचं, न, नव्हे, नोहे, नसे, असले शब्द येतील. अनन्वयीमध्ये काय लक्षात ठेवणार? उपमेयाची उपमा उपमानालाच दिली जाते. आंब्यासारखा गोड आंबा आहे, ताजमहल जगती तो त्याच परी, म्हणजे उपमेयाची उपमा उपमेयालाच दिलेली आहे. अपन नुतीमध्ये लक्षात ठेवायचं, न, नव्हे, नोहे, नसे हे शब्द येतील आणि निषेध केला जाईल. आणि एकती गोष्ट तीन असून इतर त्या ठिकाणी भासवण्याचा प्रयत्न असेल. आता चौथा आहे बघा, अतिशयोक्ती, सोपा एकदम. उदाहरण दिलेलं आहे, जो अंबरी उफडता खूर लागला आहे. बघा, जो अंबरी, अंबर म्हणजे आकाश, उफडता खूर लागला आहे तो चंद्रमा नीज तनुवरी डाग लागला आहे. बघा, प्रस्तुत उदाहरणात नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खूर चंद्राला लागला. खूर म्हणजे पाय घोड्याचा, म्हणून चंद्रावर डाग पडला असं वर्णन आलेलं आहे. बघा, जर आपण हॅलो, यस सर, आवाज येतोय? हा, तर बघा की अतिशयोक्तीमध्ये ना थोडं फुगवून सांगितलेलं असते की जे आपल्या मनाला पटत नाही ती गोष्ट काल्पनिक असते. आता यामध्ये बघा, जो आता याच्यामधलं हे डिफिकल्ट एक्झाम्पल आलेलं आहे. आपला जर व्यवस्थित अभ्यास असेल मराठीचा, एखादी कविता वगैरे, आता इथे नलराजाचं वर्णन आलेलं आहे तर आपण ते ओळखू शकू. थोडं डिफिकल्ट आहे उदाहरण, पण अशी अवघड उदाहरणं नाही येणार, तुम्हाला सोपी येतील. अतिशयोक्ती आहे. आता चंद्रावर जाईल का घोडा, घोड्याचा पाय लागेल का चंद्राला, आणि चंद्रावर डाग लागेल का,
बोला सर तुमचा आवाज मध्येच जातो असा. हा हे मला ना थोडा फोन येतात ना. हा आता येतोय ना आवाज. आता येतोय आवाज. हो अलंकारात थोडं फुगवून सांगितलेले असेल. आता आपण ते एक्झाम्पल बघायचं कसं आहे आणि त्याच्यावरून मग ठरवायचं की तो कोणत्या प्रकारात आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बघा अतिशयोक्तीमध्ये जो अंबर येतोय ना आवाज. हो सर एक मिनिट मला जरा ना एकच मिनिट. येतोय आवाज. हॅलो. हो सर येतोय. बोला. हा ओके ओके. तर बघा अतिशयोक्ती मध्ये बघा प्रस्तुत उदाहरणात नल राजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा कूर चंद्राला लागला म्हणून चंद्रावर डाग पडला असं त्या एक्झाम्पल मध्ये उदाहरणामध्ये मांडलेलं आहे. आता हे उदाहरण आपल्याला खरं भासते का काल्पनिक आहे बघा है ना. चंद्रावर घोडा जाईल का आकाशात त्याचा पाय लागेल का चंद्राला म्हणजे अतिशयोक्ती केलेली आहे. अशी उदाहरणं आली तर समजायचं तो अतिशयोक्ती. बघा अलंकाराची वैशिष्ट्ये एखाद्या गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन केलेले असते ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते. दुसरा मुद्दा त्या वर्णनाची असंभाव्यता म्हणजे ते संभव नसते कधी. संभव आहे काही गोष्ट चंद्रावर जाणं आहे. कल्पनारंजकता अधिक स्पष्ट होते. मग बघा अलंकारामध्ये प्रत्येक गोष्टीचे वर्णन चमत्कृती पूर्ण करायचे असल्यामुळे त्यात थोडी अतिशयोक्ती येते. आता या उदाहरणामध्ये बघा चंद्राला घोड्याच्या खुराचा डाग लागणे असंभवनीय असते तरी तसे घडल्याचं वर्णन केले आहे त्याच्यामुळे अतिशयोक्ती अलंकार झालेला आहे. बघा व्याख्याखाली कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळेस हा अतिशयोक्ती अलंकार होतो. अतिशयोक्ती पाहिला अपनुती पाहिला आपण. अपनुती म्हणजे न नोहे नको असे शब्द येतील आणि पहिला पाहिला अननवय. आता आता बघा त्याचं उदाहरण दिलेलं आहे अतिशयोक्तीचं. अतिशयोक्तीचं एक उदाहरण दिलेलं आहे. बघा वरच बघा वरती दिसते ना स्क्रीन. हॅलो स्टुडंट. हा बघा आता एक्झाम्पल वाचा तुम्ही सुद्धा. दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं म्हणजे वाचता वाचताच आपल्याला कळते की अतिशयोक्ती. मामनजीची आता दमडीचं तेल आणलं. दमडीचं म्हणजे थोड्या पैशामध्ये सासूबाईचं नाणं झालं. आता तेलामध्ये आंघोळ. मामनजीची दाढी झाली भाऊजीची शेंडी झाली उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला मोर लांडोर वेशीपर्यंत ओघड गेला त्यात उंट पोहून गेला. काल्पनिकता वाटते की नाही उदाहरणात. हो हे शक्य आहे का. अतिशयोक्ती आहे. वेशीपर्यंत तेल वाहून गेलो ओघड गेला म्हणजे पूर त्यामध्ये उंट पोहला हे या गोष्टी म्हणजे हास्यास्पद आहे ना. म्हणून इथे काय आहे अतिशयोक्ती झालेली आहे. असली उदाहरण येतील मग त्यावेळेस अलंकार कोणता होईल अतिशयोक्ती. त्याच्यानंतर चौथा अलंकार आहे बघा अर्थांतरण्यास. अर्थांतरण्यास असं वाचायचं. आता अर्थांतरण्यास हा सुद्धा सोपा आहे बघा. कसा आपण उदाहरण बघू आधी. मी तुम्हाला जेव्हा उदाहरण देईल ना पुढे त्यावेळेस तुम्हाला कळेल. तदी तर खग भेने वेगळाले पडाले उपवन जल केली जे कराया मिळाले स्वजन गवसला तो जो
त्याज पासी नसे तो कठिन समय येता कोण कामास येतो। आता बघा वरचे जे तीन अलंकार पाहिले त्यांच्यापेक्षा पूर्ण वेगळं उदाहरण आहे। म्हणजे बघा नल राजाच्या संदर्भात उदाहरण आहे। नल राजाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पडाले, तधी तर खग भेने वेगळाले पडाले, कोणीच राहिले नाही। एवढी हकीकत सांगून झाल्यावर कवीने त्यावरून एक सामान्य सिद्धांत स्पष्ट केलेला आहे, कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही। बघा कठीण समय येता उपवन जल केली जे करायला मिळाले, स्वजन गवसला जे जो त्याज पाशी नसतो, म्हणजे कठीण प्रसंगी कोणीच आपल्याला उपयोगी पडत नाही। आता बघा विशेष व्याख्या बघू आपण जी बोल्ड अक्षरांमध्ये दिलेली आहे। या अलंकारात बघा एका अर्थाचा समर्पक अर्था असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजे विशिष्ट एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन सांगणे म्हणजे अर्थांतरण। बघा एका अर्थाचा समर्पक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजे अर्थांतरण। आता वैशिष्ट्य बघा विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो। बघा जो या ठिकाणी सांगितलाय चौथ्या ओळीत बघा तधी तर खग भेने वेगळा आले पळाले म्हणजे त्या नल राजांच्या याला पकडलं हंसाला तेव्हा इतर पक्षीनं हे घाबरून पडून गेलेले आणि ते सांगण्यासाठी त्यांनी चौथी ओळ दिलेली आहे कठीण समय येता कोण कामास येतो म्हणजे वाईट प्रसंगी एखाद्याच्या कोणी कामाला येत नाही धावून येत नाही। म्हणजे व्याख्या बघा एका अर्थाचा समर्पक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवलेला आहे म्हणजे विशिष्ट अर्थ तो दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे म्हणजे अर्थांतरण। सामान्य विधानाच्या समर्थनासाठी विशेष उदाहरणे दिली जातात दुसरं बघा आणि अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ अर्थांतरण्यामध्ये अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे वैशिष्ट्यामध्ये तिसरं बघा। एक्झाम्पल बघा खाली दिलेलं आहे होई जरी संतत दुष्ट संघ होई जरी संतत दुष्ट संघ म्हणजे जरी सोबत आपल्याला दुष्टाची असली न पावती सज्जन सत्व भंग तरी सज्जनांमध्ये काही वाईट गुण जाणार नाही असोनिया सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी। बघा म्हणजे एक उदाहरण पटवण्यासाठी दुसरं दाखला त्यांनी दिलेला आहे अर्थ दिलेला आहे। बघा सज्जन सतत जरी दुष्टाच्या संगतीत आले तरी सज्जनाची सात्विकता नष्ट होत नाही हा विशेष सिद्धांत सांगितल्यावर कवी निसर्गातलं एक सामान्य उदाहरण देतात साप असोनिया सर्प सदा शरीरी साप चंदनाच्या झाडावर सतत राहतात तरी पण चंदनाचे झाड मात्र विषारी बनत नाही म्हणजे अर्थांतरण। आता हे चार उदाहरण आहेत समजले। हॅलो बोला। हा फक्त आता उदाहरणांवरून तुम्ही अलंकार ओळखा उदाहरणांवरून ओळखा व्याख्या वगैरे पाठ नाही करायचं म्हणजे अनन्वय जो पहिला आहे त्याच्यामध्ये समजायचं उपमेयाची उपमा दिली जाते। दुसरा जो पहिला आपण अपनुती त्याच्यामध्ये न नोहे नव्हे असे शब्द येतील। तिसरा अतिशयोक्ती आहे अतिशयोक्ती केलेली असेल आणि अर्थांतरण्यास म्हणजे एखादं उदाहरण पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचं दुसरं एखादं उदाहरण त्या ठिकाणी दिले जाते। आता बघा पहिलं उदाहरण दिसते कृतीमध्ये खाली वीर मराठे आले गर्जत पर्वत सगळे झाले कंपित पर्वत सगळे झाले कंपित कोणतं उदाहरण आहे कुठल्या अलंकाराचं अतिशयोक्ती बरोबर अतिशयोक्ती झाली पर्वत कुठे कंपन पावतात का त्या जे सैनिक आलेले धावून त्यांच्या येण्याने ते घाबरून कंपित झाले असं म्हटलेलं आहे तर ते न पटणार आहे म्हणून अतिशयोक्ती झालेली आहे तिथे। त्याच्यानंतर बघा एक मिनिट त्याच्यानंतर सागरासारखा गंभीर सागर सोपा आहे अनन्वय अलंकार बरोबर पहिला सागरासारखा गंभीर सागरच म्हणजे सागराला सागराची उपमा दिलेली आहे। या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान सोपा आहे नसे नसे शब्द आलेला आहे बघा दुसरं उदाहरण दुसरा कोणता आहे अपन नुती आहे
अपन होती हाँ नहीं नहीं सॉरी अपन होती नहीं या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान अनन्वय आहे अनन्वय ओके सर म्हणजे या दानाची या दानाहून अन्य नसे उपमान म्हणजे दानालाच दानाची उपमा दिलेली आहे बरोबर ती चौथ बघा न हा अधर तोंडले नव्वत दात हे की हिरे सोपा आहे सुद्धा न लागलेला आहे न अपन नुती अपन नुतीचं उदाहरण आहे अनंत मरणे अधी मरावी स्वातंत्र्याची आस धरावी मारिल मरणची मरणा भावी मग चिरंजीव पण ए बघते कोणता आहे सोपा आहे चौथा अर्थांतरन्यास आता बघा तुम्ही परीक्षेला उदाहरण येतील ना चेक करायची अनन्वय येऊ शकतो का इथे एक एक उदाहरणाला लॉजिक लावायचं नाही अतिशयोक्ती असेल का नाही असं म्हणजे आपलं एक एक चेक करायचं त्या ठिकाणी आता बघा सहावा मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी सोपा आहे अतिशयोक्ती आहे मुंगी आकाशी उडेल का सूर्याला गिळेल का अतिशयोक्ती झालेली आहे म्हणजे अशा एक्झाम्पल वरून सुद्धा आपण अलंकार ओळखू शकतो फुल गळे फळ गोड जाहले बीर नुरे डौलात तरु डोले तेज दळे बघ ज्योत पादळे का मरण मरणी अमरता ही न खरी सोपा आहे अर्थांतरण्यास आता बघा याच्यामध्ये अनन्वय दिसतोय का कोणाला कोणाची उपमा दिली का नाही त्याच्यानंतर दुसरा अपन नोती दिसतोय का एखाद्याचा निषेध केलाय का न वगैरे काही लागलाय का नाही अतिशयोक्ती बिलकुल नाही आणि चौथा जो उरलेला आहे तोच आहे त्याच्यामध्ये म्हणजे असं तुम्ही त्या ठिकाणी एक एक अलंकार ओळखायचा ह्या व्याख्या दिलेल्या आहे ह्या टेबलमध्ये हा टेबल नाही ओके त्याच्यानंतर बघा पुढे हे नाही विचारणार असं कस कि उपमेय उपमान हे नाही ओळखायला सांगत परीक्षेमध्ये ओके त्याच्यामुळे हा टेबल नाही पाहिजे आपण आता ओळखा तुम्हाला एक्झाम्पल दिले जातील ना परीक्षेत आणि त्या एक्झाम्पल वरून तुम्ही ते एक मिनिट हा हा स्टुडंट आता तुम्ही आन्सर ओळखायचे हा मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी अतिशयोक्ती आई सारखे दैवत आईच होय कोणता अलंकार पहिलं बरं हा अनन्वय नाव तुम्ही लक्षात राहू द्यायचे त्याच्यानंतर बघा हा तदितर खग भेने वेगळाले पडाले जल उपवन जल केली जे कराया मिळाले स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो कठीण समय येता कोण काम असे येतो कोणता आहे अर्थांतरण्यास ना अर्थांतरण्यास त्याच्यानंतर हे हृदय नसे परिस थंडील धगधगले कोणता आहे सोपा आहे ओळखायला हे हृदय नाही नसे निषेध केलेला आहे हृदयाचा अपन नुती हा काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर रामायण आधी मग झाला राम जानकीवर आता बघा काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर रामायण आधी मग झाला जानकीवर आता याच्यामध्ये अतिशयोक्ती बघा कविता आधी मग जग सुंदर झालं रामायण आधी मग राम जानकीवर झाला ह्या म्हणजे आता बघा आपण ते रामायण महाभारत वगैरे बघतो आता रामायणातलं ते वर्णन असेल पण ते आपण काल्पनिकच समजतो झालाय की नाही तसं घडलाय त्याच्यावर आपला काही विश्वास नाही म्हणून ते अतिशयोक्तीमध्ये येत बरोबर ना आता बघा हो सर हा ताजमहल आहे एक जगती तोच त्याच्या परी कोणतं उदाहरण आहे सोपा आहे चारच आहे चारांची नाव पाठ पाहिजे अलंकारांची ताजमहालाला त्याची उपमा दिलेली आहे ना अनन्वय
हे नववे चांदणे ही तर मीरा गाते, सोप आहे सुद्धा. अपन होती बरोबर, नववे शब्द आलेला आहे. अपन होती मध्ये लक्षात ठेवायचं नकार दर्शक शब्द आहे ती, नववे, नको, नसे. त्याच्यानंतर प्रयत्न वाढूचे कंद्र गडे ताते लई गडे, सोप आहे. नाही, एक एक बघायचं लॉजिक. पहिला येईल का अनन्वय? नाही. अपन नुती येईल का? नाही. अतिशयोक्ती का या उदाहरणात? हो, अतिशयोक्ती ना. प्रयत्न वाढूचे कोण रोकडता, तुम्ही प्रयत्न केलं तर काय तेल सुद्धा कळतं का? ती एक ही आहे, ती म्हण आहे, ती अतिशयोक्ती त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा, आपण नंतर उत्तर बघू. एक फळ नाचके असेल तर सर्व फळांवर परिणाम होतो, तसा एक दुर्जन माणूस सारा समाज दूषित करतो. सोपं उदाहरण आलेलं आहे. कोणतं आहे? बरोबर, म्हणजे त्याने दाखला दिलेला आहे अर्थांतरण्यास. बघा, अतिशयोक्ती आणि अर्थांतरण्यास. त्याच्यानंतर बघा, जो अंबरी उफाडता खूर लागला हो, तो चंद्रमा नीत तनुवरी डाग लागला आहे. सोप आहे. कोणता आहे? हॅलो, बोला. हा सर, थोड्या वेळापूर्वीच पाहिले एक्झाम्पल, 8 नंबरचं. कोणता आहे अलंकार? जो अंबरी उफाडता खूर लागला हो, तो चंद्रमा निज तनुवरी डाग लागला आहे. कोणतं उदाहरण आहे? अतिशयोक्ती आहे ना. हा, म्हणजे तो घोडा आकाशामध्ये गेलाय, चंद्राला पाय लागल्यावर डाग लागला, अतिशयोक्ती आहे. त्याच्यानंतर मानेला उचलितो बाळ, मानेला उचलितो नाही ग बाई फक्त काढून नाग हा डोलतो. कोणतं उदाहरण आहे? अतिशयोक्ती. बाकीचे विद्यार्थी कोणतं उदाहरण येईल सांगा. नाही हा शब्द आलाय बघा तिथे, नाही ग बाई, नाही मग नव्हे, नाही, नसे, कशामध्ये आहे? आपण नव्हती. बरोबर, आपण नव्हती. हे बघा, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ते ओळखायचे. त्याच्यानंतर पुढे हा पुढे बघा, ओट कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे. कोणता आहे? अनन्वय. नाही, अनन्वय कसा येईल? ओठ कशाचे प्रश्न केलाय, देठची फुलल्या पारिजातकाचे. अपन नव्हती येईल ना सर. नाही समजलं मला तुम्हाला. हे बघा, आपण अपनुतीची व्याख्या काय पाहिली आहे, उपमेयाचा निषेध करून, निषेध म्हणजे नाकारून. उपमेय हे उपमानच आहे असं सांगितलं जाते, त्यावेळेस अपनुती होतो. मग इथे बघा, ओठ कशाचे म्हणजे देठची फुलल्या पारिजात, म्हणजे ओठ, ओठांना ती देठाची उपमा दिलेली आहे, त्या ओठांचा निषेध केलेला आहे त्या ठिकाणी, असं आहे अपनुती. त्याच्यानंतर होई जरी सतत दुष्ट संग, न पावती सज्जन तत्व भंग, सत्वभंग असो न्याय सर्प. हे पाहिलं आपण थोड्या वेळापूर्वी, अर्थांतरण्याचं आहे ना, दाखला दिलेला आहे. पुढचं बघा, कर्णासारखा. हा, याच्यामध्ये उपमेय काय आहे? उपमेय कोणाला? उपमेय कर्ण, कर्णाला उपमा दिले ना. हा, आणि उपमेय उपमान दानशूर. दानशूर. त्याच्यानंतर पुढे बघा, एक मिनिट, ही वैशिष्ट्य नाही करायची तुम्ही, वैशिष्ट्य नाही विचारणार तुम्हाला, ही फक्त तुम्हाला एक्झाम्पल समजण्यासाठी दिलेली आहे.
त्याच्यानंतर पुढे बघू आपण. फूल गडे फळ गोड जाहले, बीज नुरे डौलात तरू डोले, तेज दडे बग ज्योत पादडे, का मरणी अमरता ही न खरी. कोणतं उदाहरण आहे? चौथा अलंकार येईल. बरोबर. इतर विद्यार्थ्यांचं आता बघा. समजा पहिला तर येणार नाही अनन्वय, बरोबर. दुसरा अतिशयोक्ती तर येणार नाही, बरोबर. चौथा आहे अर्थांतरण. समजा फुल गडे फळ गोड झाले ही का मरणी अमरता ही न खरी. नाही नाही, याच्यामध्ये दुसरा आहे बघा. न शब्द आलेला आहे, ही न खरी. तेज दडे बघ ज्योत पादळे, का मरणी अमरता ही न खरी. न शब्द आलेला आहे ना, निषेध केलेला आहे तिथे. आपण नव्हती अर्थांतरण्यात म्हणजे काय, एकदा एक्झाम्पल दिले जाते शेवटी. ओके, सर आपण नव्हती करून टाकू. हा आपण नव्हती येतो, आपण नव्हती. कारण हे बघा, तुम्ही आपण नव्हतीची व्याख्या बघा, वैशिष्ट्ये. न, नाही, नव्हे असे शब्द येतात नकारदर्शक. ओके, आणि अर्थांतरण्यास मध्ये वेगळा आहे. एखादा दाखला दिला जातो, समजा कठीण समय येतात, ते एक्झाम्पल पाहिले आपण बघा. एक विशिष्ट प्रकारचे समजा अर्थांतरण्याचे आपण पाहिले. एक मिनिट. इथे माझ्या समोर जी बुक आहे ना आता. हा सर, अर्थांतरण्यास मध्ये ना काही काही एक्झाम्पल मध्ये न आणि नसे आलंय. हा नाही, आलेले बरोबर आहे. ती केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे म्हणजे ते. पण तो मग हे दिलेलं आहे त्यांनी कसं. एक मिनिट. समजा बघा, तदितर खग येता भेने वेगळा उपजल, कठीण समय येता कोण कामास येतो, म्हणजे वरती उदाहरण दिले जाते आणि त्याच्याशी रिलेटेड ते हे दिलं जाते. एक एक्झाम्पल, कठीण समय येता कोण कामास येतो. मग या ठिकाणी बघा, आलाय का तसं? नाही. म्हणजे ते खग पळाले आणि मग कठीण समय येता कोण कामास येतो, ते एक्झाम्पल दिलेलं आहे की वाईट प्रसंगी कोणी येत नाही. पण इथे तसं दिलेलं नाहीये. ही न खरी म्हणजे निषेध केलेला आहे. मर का मरणी अमरता ही न खरी म्हणजे निषेध केलेला आहे म्हणून. ओके, हा. पुढचं बघा. त्याच्या एका गर्जनेने पर्वत डळमळतात. अतिशयोक्ती. बरोबर. त्याच्या गर्जनेने पर्वत डळमळत नाही, अतिशयोक्ती इथे. आई नव्हे ही प्रत्यक्ष ममता. अनन्वय. अनन्वय बरोबर. मुंगीने मेरू पर्वत गिळला. अतिशयोक्ती. बरोबर. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. आपण होती. आपण नव्हती, न शब्द आलेला आहे. कर्णासारखा दानशूर कर्णच. अनन्वय. अनन्वय. जेव्हा उपमेयाला उपमेयाची उपमा देतात, कोणता अलंकार होतो? नाही, जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा देतात त्याला अलंकार ओळखा लक्षणांवरून. अनन्वय अलंकार. बरोबर. जेव्हा उपमेय हे उपमानच आपण उत्ती. या फुलासारखे सुंदर फूल हे. हॅलो. नाही सर, तुमचा आवाज नव्हता येत. हा, या फुलासारखे सुंदर फूल हे. उपमेय काय? फूल. आणि सुंदर उपमान हे हास्य नव्हे, फुलला गुलाब गाली. उपमेय काय आहे? हास्य. आणि उपमान गुलाब. त्याच्यानंतर एक मिनिट, मी एक्झाम्पल विचारतो, तुम्ही आन्सर द्या. Thank you.
बघा जगाचा उग्या आई तुझ्या सारखे दुसरे दैवत नाही, कोणता अलंकार? अनन्वय. बरोबर, अनन्वय अलंकार. त्यानंतर वृक्ष फार लवती, वृक्ष फार लवली फल भारे, लोंबती जलद घेऊनी निरे, थोर गर्व न धरी विभवाचा, हा स्वभाव उपकार पराचा, कोणता अलंकार? हा बरोबर, अर्थांतरण्यास. म्हणजे त्याचा एक खाली हा स्वभाव उपकार पराचा हो, म्हणजे हा त्या झाडांचा उपकार त्या ठिकाणी दिलेला आहे. गुण पुढे बघा. हा नवरा नसून कसाईच आहे, कोणता अलंकार? अपन होती. निषेध. बरोबर, निषेध केलेला आहे तिथे, न शब्द आलेला आहे. नसून ही फाटकी झोपडी, झोपडी नाही तर माझे काळीजच आहे, कोणता आहे? अतिशयोक्ती. नाही, अतिशयोक्ती कशी, नाही शब्द आलेला आहे. ही फाटकी झोपडी, झोपडी नाही तर माझे काळीजच आहे, म्हणजे हे केलेलं आहे तिथे, निषेध केलेला आहे. अपन नव्हती आहे, नाही शब्द आहे. हे जीवन कसले ही तर मरणाची माला, जीवन हे जीवन नाही तर मरणांचीच माला आहे. हा अपन नव्हती, कारण अपन नव्हती मध्ये ना कसले शब्द वापरतात, वैशिष्ट्यांमध्ये दिलेला आहे, न नव्हे नाही कसले, आणि खाली सुद्धा आलेला आहे, निषेध केलेला आहे म्हणून. त्यानंतर पुढे बघा. एक मिनिट. हां, एक अलंकारांमध्ये चार कुठलंही तुम्हाला एक्झाम्पल आलं तर चारही अलंकारांचे त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये गुण दिसत आहे का हे तुम्ही चेक करायचं, आणि मगच आपण आन्सर ठरवायचं परीक्षेमध्ये. अजून मी तुम्हाला विचारतो एक्झाम्पल, तुम्ही आन्सर द्या. एक मिनिट. अनन्वय. हा, त्यानंतर आई हे हृदय नसते परी थंडील धग धगले, हे हृदय नसते परी थंडील धग धगले. आपण होती. बरोबर, आपण होती, न शब्द आलेला आहे. त्यानंतर या दानाची या दानाहून अन्य नसे उपमान, झालेला आहे हा सुद्धा. आपण होती. या दानाहून नसे, नसे म्हणजे दाना, सॉरी नसे नाही, या दानाची या दानाहून अन्य नसे उपमान. नाही, यामध्ये अन्वय आहे, कारण दानाला दानाचीच उपमा दिलेली आहे, अन्य नाही उपमान असं म्हटलेलं आहे, म्हणजे दानाची दानाचीच तुलना केलेली, इथे निषेध नाही केलेला आहे. त्यानंतर सर्व हा, त्यानंतर बघा.
आता मिक्स विचारतो मी तुम्हाला उदाहरण, चार जे प्रकार झाले त्यांची एक दोन, मग त्याच्यानंतर आपण थांब. दररोज शाळेत जावे, आज्ञार्थी करा. हॅलो हॅलो स्टुडंट. हा मिक्स विचारतो आता थोडं. दररोज शाळेत जावे, आज्ञार्थी करा. शाळेत नेहमीच जावे. बरोबर. नाही नाही, आज्ञार्थी, आज्ञा द्यायचे. दररोज शाळेत जावे, दररोज शाळेत जा. जा जा जावे. परेश उंच आहे, नकारार्थी करा. परेश उंच आहे. उंचच्या अपोजिट गुटका. परेश बुटका नाही, म्हणजेच काय? परेश उंच आहे. समास सप्तसागर. समास सर तुमचा आवाज नाही येत आहे. ओळखा सप्तसागर. स्टुडंट हा येतोय ना आवाज? हा आता येतोय, मग असं येत नव्हता. समासाचे नाव ओळखा सप्तसागर. सप्तसागरचा विग्रह काय करणार आणि त्याच्यावर सर तुमचा आवाज करणार? आवाज येतोय ना माझा? नाही, ब्रेक होतोय. आता आहे. ओके, समासाचे नाव ओळखा. सप्तसागर कसा विग्रह करणार? सात सागरांचा समूह. बरोबर. कोणता समास? तत्पुरुष. हा द्विगु, पण द्विगु उपप्रकार तत्पुरुष का? परीक्षेमध्ये द्विगु नाही देणार तुम्हाला, तत्पुरुष देतील. क्रीडांगण. क्रीडांगण क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण. अव्ययीभाव स्त्री पुरुष. हा क्रीडांगण म्हणतो ना आपण. क्रीडेस क्रीडा म्हणजे खेळ. क्रीडेसाठी अंगण पहिला पहिलं पद महत्वाचं आहे. आणि क्रीडा क्रीडेसाठी अंगण हा याच्यासारखा विग्रह आहे, क्रिया विशेषणासारखा. स्त्री पुरुष दोन्ही पद महत्वाचे यामध्ये, स्त्री आणि पुरुष. ओके. स्त्री किंवा पुरुष नाही नाही, किंवा कधी वापरतो आपण, विकल्प असेल, दोन अपोजिट वर्ड आले असतील जोडून, समजा पाप पुण्य, सत्य सत्य, बरे वाईट, म्हणजे असे अपोजिट शब्दांच्या जोड्या असतील ना विचारलेल्या, त्यावेळेस आपण तिथे हे जोडतो काय? किंवा. आता याच्यामध्ये नाही अपोजिट शब्द, अशा वेळी नाही जोडत आपण, आणि लावतो आणि किंवा व. स्त्री आणि पुरुष. आजन्म जन्मापासून. अव्ययी भाव समास. हा त्याच्यानंतर प्रयोग ओळखा. रामाने रावणास मारिले. कोणता प्रयोग तीन पैकी? कर्तरी कर्मणी भावे. रामाने कर्मणी. नाही नाही, कर्मणी नाही येणार. ने लागलाय म्हणून नाही, ने लागलाय म्हणून तुम्ही कर्मणीवर जाऊ नका. दुसरं कर्म सुद्धा बघा, रावण. आता राव कर्मणी मध्ये काय असते बघा, कर्म प्रथम येत असते प्रथमा विभक्तीत, पण इथे आणि भावे प्रयोगामध्ये ना कर्माला सुद्धा प्रत्यय लागलेला असतो आणि कर्त्याला सुद्धा. रामाने रावणास मारले. आता रामाने इथे सुद्धा प्रत्यय लागलाय, रावणास रावणला सुद्धा स प्रत्यय लागलेला आहे, म्हणून आता इथे हा भावे प्रयोग होईल. कारण कसं, रामाच्या जागी बघा दुसरा एखादा शब्द टाका. हनुमानाने रावणास मारले, चेंज होते का? नाही. किंवा एखाद्या स्त्रीचं नाव टाका, सीताने रावणास मारिले, चेंज होते का? क्रियापद नाही. रावणाच्या जागी कुठलाही एखादा शब्द बदलून टाका, चेंज होत नाही क्रियापद, म्हणून तो भाग आहे. कारण बघा कर्तरीमध्ये आपण पाहिलं कर्ता प्रथमेच असतो हे आपल्याला माहिती आहे. कर्मणीमध्ये कर्म जे असते त्या कर्माला. ओके सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. Okay.
आता येतोय का आवाज? हा येतोय. बघा आता बघा, महादूने गाय बांधली, आता कोणता प्रयोग येईल? महादूने गाय बांधली, आता इथे ने प्रत्यय लागलाय. प्रत्यय लागलाय ने, आता कोणता प्रयोगाचं एक्झाम्पल आहे? हे सोपं आहे ओळखणं. कोणता? कर्मणी. बरोबर. आता बघा इथे पण ने आहे, वरच्या सेंटेन्स मध्ये रामाने याच्यामध्ये सुद्धा ने प्रत्यय लागला होता. वरच्या सेंटेन्स मध्ये रावणास कर्म होत, खाली गाय आहे, गायीला कुठला प्रत्यय लागलाय का? नाही, प्रथम येत आहे गाय हा शब्द. बरोबर. हा म्हणून आता या ठिकाणी आपण गायच्या गायमध्ये चेंजेस केलेले ना समजा, तर क्रियापद बदलेल. समजा बघा, महादूने गायच्या ठिकाणी बैल घेऊ, महादूने बैल बांधला, क्रियापद बदललं, बांधलीचं बांधला झालं. बरोबर. म्हणून या ठिकाणी कर्मणी प्रयोग. महादूच्या जागी तुम्हाला वाटेल की महादूच्या जागी आपण एखादा शब्द बदलून बघू. समजा एखाद्या स्त्रीचं नाव सरिता, सरिताने गाय बांधली, बांधली तर बांधलीच राहते, चेंजेस होत नाही. महादूच्या जागी राम घेऊ, रामाने गाय बांधली, बांधली तर बांधलीच राहते, बदल होत नाही. पण कर्म बदलवल्यावर मात्र क्रियापद बदलते, म्हणून कर्मणी प्रयोग असं ओळखायचं. त्याच्यानंतर अलंकाराचं उदाहरण आहे, हे नव्हे चांदणे ही तर मीरा गाते. उपाय आपण नव्हती, नववे शब्द आलेला आहे, निषेध केलेला आहे. आणि बघा हे चार आपण प्रकार पाहिले ग्रामरचे, आणि पाचवा प्रकार आहे वाक्प्रचारांचा, तो तुम्हाला तोंडपाठ करायचा आहे. जे आपल्या लेसनच्या खाली जे वाक्प्रचार आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतील. त्यांचा अर्थ सांगावा लागेल आणि वाक्यात उपयोग करावा लागेल. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये चार देतात, चार पैकी दोन वाक्प्रचार लिहायला सांगितलेले असतात. मग त्या दोन वाक्प्रचारांचे अर्थ लिहायचे आणि सेंटेन्स मध्ये म्हणजे वाक्यामध्ये त्यांचा उपयोग सुद्धा करायचा. ओके. म्हणजे असे हे पाच प्रकार ग्रामरचे. आणि निबंध असेल, निबंध 10 मार्काला आहे. निबंधाचे 5 प्रकार आहेत बघा तुम्हाला. ते 5 प्रकार आत्मवृत्तात्मक, काल्पनिक आहे, एक वैचारिक आहे, परत प्रसंग लेखन आहे, असे ते 5 प्रकार आहेत. त्या 5 प्रकारांपैकी तुम्हाला कुठला निबंधाचा प्रकार सोयीस्कर वाटतो त्यानुसार तुम्ही परीक्षेमध्ये लेखन करायचं. निबंध तर समजा तुम्ही प्रसंग लेखनच लिहा, कारण तो लिहिण्यास सोप्या भाषेमध्ये आपण तो लिहू शकतो. कारण बाकीचे जे प्रकार आहेत समजा वैचारिक वगैरे, ते थोडे त्या ठिकाणी दोन्ही बाजू मांडाव्या लागतात आणि आपलं वाचन त्या ठिकाणी चांगलं असावं लागतं. म्हणून मार्क जर आणि जास्तीत जास्त 2.5 पेज तुम्ही परीक्षेमध्ये निबंध लिहिणं अपेक्षित आहे, 2 ते 2.5 पेज, तेव्हाच त्या 10 पैकी कुठे 7-8 शुद्ध लेखनाच्या